नमस्ते, आज मी फ्रेंच फ्राईज बनवते. बघू शकता बाहेरून क्रिस्पी, आतून एकदम सॉफ्ट, अगदी सगळे तसेच बनले आहेत आपले. आपण अगदी झटपट आणि दोन स्टेप वगळून बनवतो आहे. बॉईल करायचं, फ्रीजमध्ये ठेवायचे, दोन स्टेप वगळून आपण झटपट तयार करणार आहोत. मस्त अगदी गरमागरम वरून मिरपूड टाकून सॉससोबत खाऊ शकता. मस्त, बघू शकता करकरीत आवाज येत असेल तुम्हाला. या स्टेजला काढून घेते मी. परत आपल्याला चाळणीवरच काढायचं आहे, मोकळ्या मोकळ्या करून ठेवायच्या आहे. मस्त खणखणीत आवाज येतोय, बघू शकता. त्याकरता असे पिवळे बटाटे घेतले मी. पिवळे बटाटे घ्यायचे, पांढरे नाही घ्यायचे. पांढऱ्या बटाट्यात स्टार्च जास्त असतं. मी असे मोठ्या साईजचे लांब आकाराचे घ्यायचे, म्हणजे आपल्या फिंगरचे छान असे लांबट लांबट येतील. तीन मोठे बटाटे घेतले, साल काढून ठेवले, पाण्यात ठेवले मी. त्याकरता दोघे टवकाकडचा भाग काढून घेते मी. चौकोनी स्लाइस केल्या म्हणजे असे एका आकाराचे चिप्स पडतील, असे त्यासाठी आपण काढून घ्यायचे. थोडेसे असे मोठे मोठेच घ्यायचे, म्हणजे तळून ते असे आवाणार नाही. असे स्लाइस करून घेतले. मस्त असे स्लाइस करून घ्यायचे. बटाट्यांचे फिंगर चिप्स करून घेतले आहे मी. साईडचे निघालेले कोपरे वगैरे, त्याचे बटाट्याची चटणी किंवा मिक्स वेजमध्ये टाकून घ्यायचे. बटाट्याची चटणी पण दाखवणार आहेत आपण. सगळ्या हाताने चोळून त्याच्यातलं स्टार्च काढायचं आहे, बघू शकता हे पाणी. स्टार्च काढून घ्यायचे, त्यासाठी स्टार्चचे बटाटे घ्यायचेच नाही. पिवळे छान बटाटे आहेत आपल्याला. ते काढून दोन वेळा, दोन ते तीन वेळा असं पाणी बदलून बदलून धुवून घ्यायचं आहे. हाताने चोळून घ्यायचं आहे असं, जोपर्यंत स्वच्छ पाणी येतं तोपर्यंत. दोनदा पाणी बदललं आहे मी चिप्सचं, बघू शकता. आता स्वच्छ पाणी दिसतं, एकदम नितळ पाणी आहे. तरी आपण तिसऱ्यांदा अजून एका बाउलमध्ये टाकून थंड पाण्यात बुडून ठेवायचे अर्धा तास. परत जेवढं असेल तेवढं स्टार्च बाहेर येईल. आणि फ्रीजचं पाणी घ्यायचं आहे, एकदम थंड गार पाणी. फ्रीजमध्ये नाही ठेवायचे आपल्याला, अर्धा तास याच्यात झाकून ठेवणार आहे मी. अर्धा तासापासून मी फिंगर चिप्स थंड पाण्यात बुडून ठेवल्या. त्या मस्त असे कडक झाले, बघू शकता. फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही, तर आपण पाण्यातनं काढून घेऊ. पाण्यातनं काढून एका चाळणीत फॅनखाली वाळवायला ठेवून द्यायचं, किंवा पेपर टावेल किंवा सुती कापडाने सगळं पाणी त्याचं सुकून घ्यायचं. पूर्ण ओलसरपणा असं त्याचं पुसून घ्यायचा, कोरडे करून घ्यायचे पूर्ण. गॅस चालू केला आहे, कढईत तेल ठेवलं आहे मी. आपल्या सुरुवातीला गार तेलातच आपल्याला हे चिप्स टाकायचे आहे, गरम तेलात नाही टाकायचे. एका वेळेस सगळं टाकून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपल्याला मिडियम तर लो हीटवरच ठेवायचं आहे, जोपर्यंत तेल असं उकळत नाही तोपर्यंत हलवत राहायचं आहे. थंड तेलातच घातलं आहे मी, गरम तेलात नाही घातलं आहे. तेलाला आता उकळी यायला लागली, गरम झालं आहे छान. थोडंसं पलटून घ्यायचे. मी या स्टेजला थोडंसं फुल करून घ्यायचं, वाढून घ्यायचं गॅसची फ्लेम. सुरुवातीला आपण थंड तेलात टाकले. एक 10 मिनटं लागतील आपल्याला हे पूर्ण हाफ फ्राय करायचे, पूर्ण तळून नाही घ्यायचे. दोन स्टेपमध्ये तळणार आहोत. बटाटे शिजले आपले, बघू शकता. पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला फक्त बटाटे शिजवायचे, असे व्हाईट त्याला कलर आला वरती, म्हणजे तोपर्यंत काढून घ्यायचे. शिजले आहेत बटाटे, गॅस बंद करते मी.
आणि आपल्याला चाळणीवर काढायचे, टिश्यू पेपरवर काढायचे नाही. टिश्यू पेपरवर काढले म्हणजे ते मऊ पडतात. चाळणीवर काढायचे म्हणजे तेल खाली गळेल आणि खालून पण हवा लागेल, त्याला गार होतील. काढून पूर्ण गार करून घ्यायचे. तसे दुसरे पण तळून घेते मी राहिलेले. हा फ्राय केलेले आहेत, आपल्याला ना दुसरे स्टेप करायचे. अजून आपण हाफ फ्राय केलेल्या चिप्स चाळणीवर पसरून ठेवल्यात, पसरून ठेवायच्या आणि तर एक मुडतील त्या. पूर्ण गार होऊ द्यायचे. पूर्ण गार झालं बघू शकतात असं तेल निघालं म्हणजे तर आपल्या क्रिस्पी होतील चिप्स. तेल फुल हीटवर तापून घेतलं आहे मी. आपल्याला चिप्स त्याच्यात टाकून घ्यायचे आहे. अगदी थोडे थोडे टाकायचे आता त्याच्यात. फुल तेलात तापलं, तापलेलं तेलात आपण टाकलं आहे. मी थोडे थोडे करून तळायचे आता. बघू शकता मस्त क्रिस्पी झाले. अगदी 3 ते 4 मिनिटात तळून होता. मस्त झालं बघा. या स्टेजलाही काढू शकता पण थोडासा कलर अजून मी घेणार आहे त्याचा. अशा मोठ्या मोठ्या चिप्स करायच्या कारण दुसऱ्यांदा फ्राय केल्यावर त्या अगदी छोट्या होतात, बारीक होतात त्या. म्हणजे आपल्याला बाहेरून रेस्टॉरंटमध्ये नांदलेल्यासारख्या वाटायला पाहिजे. त्यासाठी मोठे बटाटे निवडायचे, चिप्स पण मोठ्या मोठ्या करायच्या. मस्त बघू शकता करकरीत आवाज येत असेल तुम्हाला. या स्टेजला काढून घेते मी. परत आपल्याला चाळणीवरच काढायचं आहे. मोकळ्या मोकळ्या करून ठेवायच्या आहे. मस्त खणखणीत आवाज येतो आहे बघू शकता. छान तेल निथळू द्यायचं. तसेच सगळ्या तळून घेते मी. असे सगळे चिप्स तळून घेतले मी फिंगरशिप. बघू शकता खणखणीत झालं आहे, कलर पण छान आला. मी थोडे मोठे कापले म्हणजे बरोबर आकार आला तो. त्या शेपमध्ये आले आपल्या रेस्टॉरंट साईज शेपमध्ये आले ते. हे आपण केचपसोबत खाऊ शकतो, वरून मिरपूट किंवा लाल तिखट मीठ कशासोबत पण सर्व करू शकता किंवा असेही छान लागतात मुलांना.